बंद असलेल्या सीपीआय या माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या पाच संशयितांना दुसऱ्या कारागृहात हलवण्यात था यावे या मागणीसाठी एरवडा जेल प्रशासनाने केलेल्या अर्जावर गुरुवारी सुनावणी होणार आहे भीमा कोरेगाव दंगल व एलगर परिषदेच्या अनुषंगाने माओवाद्यांशी संपर्क असल्याच्या आरोपावरून जून महिन्यात सुधीर ढवळे सुरेंद्र गडलिंग शोभा सेन महेश राऊत रोना विल्यम यांना अटक करण्यात आली आहे पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांनी येरोडा कारागृहात रवानगी करण्यात आली मात्र एरोडा कारा येथील कारागृहात सध्या क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत माओवाद्यांशी संपर्क असल्याचा आरोप असलेल्या कैद्यांना या ठिकाणी ठेवल्यास ते कैदी इतर कैद्यांच्या संघटनेमध्ये सहभागी होऊ शकतील त्यामुळे त्यांना कोल्हापूर नाशिक आणि औरंगाबाद येथील कारागृहात ठेवण्यात यावे असा अर्ज एरोडा कारागृहात प्रशासनाने जुलै रोजी दाखल केला आहे दोन हजार चारशे एकोणपन्नास कैदी ठेवण्याची आहे असे असतानाही सध्या विविध गुन्ह्यातील पाच हजार पाचशे पेक्षाही अधिक कैदी या ठिकाणी आहेत संशयित आरोपी हे देखील कैद्यांना बंदी असलेल्या संघटनेमध्ये सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करू शकतात त्यातूनच कारागृहात सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे प्रशासनाने दिलेल्या अर्जात नमूद केले आहे